आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. भल्या पहाटे बुलढाण्याच्या जवळ झालेल्या भीषण अपघातात सुमारे 25 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. देशभरातून शोक व्यक्त होतो आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा बुलढाण्यातल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. बुलढाण्यातील अपघात अतिशय हृदयद्रावक. मृतांच्या नातेवाईकांसोबत आमच्या सहवेदना आहेत आणि जखमींवर तातडीनं उपचार सुरू आहेत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक ब्रेक्स. या अपघाताच्या संदर्भातल्या सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमत .com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.